ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। प्रभाग 22 मधील गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर 2 येथे चांतारा चौक ते वसीम मुल्ला यांच्या घरापर्यंत नगरसेविका पूनम बनसोडे यांच्या सन 2020-21 भांडवली निधीतून 9 इंची ड्रेनेज लाईन टाकण्याचे उद्घाटन व त्यानंतर रस्ता काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला। गेल्या 2 वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे कोणतेही विकास काम झाले नाही, ते पेंडिंग होते। आज ही ड्रेनेज लाईन पूर्ण होत असल्याने प्रभागातील नागरिकांनी नगरसेविका पूनम बनसोडे यांचे आभार मानले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते सम्यक क्रांती दलचे अजितभाऊ बनसोडे, वाहिद शेख, जब्बार काजी, जहागीर शेख, खाजा शेख, मुक्तियार पीरजादे, बिलाल बगलूर, बब्बू शेख, अभिमन्यू डांगे, न्यामत शेख, सरफराज शेख, वसीम मुल्ला, मुमताज शेख, जुबेदा शेख, शकीला सय्यद, तबस्सुम इनामदार, हलीमा मुक्तार, साकिया पीरजादे आदिजण उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 22 भांडवली निधीतून आज या ठिकाणी ड्रेनेज कामाचे उद्घाटन झालेले आहे। हे काम खरं तर जवळजवळ 3-4 वर्षापासून रखडलेले काम आहे आणि ह्या कामाची सुरुवात करण्यासाठी आम्ही 3 वर्षापासून सतत पाठपुरावा या कामाचा करत होतो, पण भाजप सरकार असल्यामुळे त्यांनी आमच्या कामाचं लवकरात लवकर त्यांनी हे केलेलं नाही, मंजूर केलेलं नाही। आणि खरं म्हणलं तर मी तिथल्या सर्व नागरिकांची मी मनापासून मागणी लागते की माझ्याकडून हे काम व्हायला जरा वेळ झालं, कारण मी पण ह्याच गल्लीमध्ये राहते, तिथेच राहते, त्यामुळं मला पण तुमच्या अडीअडचणी दिसून येतात, समजून घेते। मी ह्या ठिकाणी खूप बीपीचे शुगरचे पेशंट आहे, त्यांना ह्या ड्रेनेजचा घाणीचा त्रास होतो आणि तरी पण ह्या सर्व लोकांनी माझं मी सांगितल्याबद्दल ह्या लोकांनी खरंच संयम राखलेला आहे 2-3 वर्षापासून आणि कोरोनाच्या कालावधीमुळे 2 वर्षापासून त्यामध्येच केले। आणि ह्या ठिकाणी हे सर्व होत असताना आज या ड्रेनेज कामचे उद्घाटन या ठिकाणी झालेले आहे। ड्रेनेज काम झाल्यानंतर लगेच रस्ता काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे। आज प्रभाग क्रमांक 22 गरीब हटाव झोपडपट्टी नंबर 2 चांतारा चौक इथे उर्दू शाळा चांतारा चौक ते वसीम मुल्ला यांच्या घरापर्यंत 9 इंची ड्रेनेज लाईन आणि त्याच्यावर काँक्रीट रस्ता आमचे विद्यमान नगरसेविका पूनमताई बनसोडे यांच्या निधीतून हे कामाचं आज उद्घाटन या ठिकाणी केले। या उद्घाटन ठिकाणी स्थानिक लोक इथले रहिवासी आहे, आमचे वसातील सगळे मित्रबंधू कार्यकर्ता या ठिकाणी या प्रसंगीला आले। बऱ्याच दिवसापासून हा काम वंचित होता, आता स्थानिक नगरसेवक असल्यामुळं आणि गेल्या 2 वर्षाच्या कोरोनाच्या अडीअडचणीमध्ये काम ढकलत पुढं गेला। आमचे नगरसेवक हे पूर्वीच महापौर निधीतून करावा किंवा स्थानिक निधीतून करावा म्हणून महापौर वगैरे घेऊन 2-2.5 वर्ष झाले होते, पण कोरोनाच्या काळामध्ये कुठलंही काम किंवा कुठलाही विकास वाढाचा झाला नसल्यामुळं आज ह्या गल्लीचा हा बोळाचं जे काम आहे विकास काम आज मार्गी त्यांनी सातत्याने प्रयत्न करून ठेकेदाराला तयार करून या ठिकाणी आणले आणि या ठिकाणी कामाचा शुभारंभ केला। तर आम्ही या सगळे वसातील सगळे नागरिक तुमचा आभार मानू आणि एवढं सांगून माझे 2 शब्द संपवतो।